छत्रपती संभाजीराजे कैदेत पडल्यानंतर औरंगजेबाच्या स्वराज्य जिंकण्याच्या आशा पुन्हा पालवल्या. त्याने रायगडावर असलेले राजकुटुंब कैद करण्यासाठी वजीर आसदखानाचा पुत्र इतिकादखानाला रायगड जिंकून घेण्याच्या मोहिमेवर पाठवले होते. त्यानुसार प्रचंड मोगली फौजेचा वेढा रायगडाला पडला. रायगडावर बिकट प्रसंग उभा राहिला होता. या प्रसंगावर मात करण्यासाठी महाराणी येसुबाईंनी गडावरील प्रमुख मंडळींना खलबत करण्यासाठी बोलावले. यावेळी गडावर रामचंद्र पंत, निळकंठ मोरेश्वर, शंकराजी नारायण, नारायण रघुनाथ हनुमंते असे मुत्सद्दी, तर संताजी घोरपडे, धनाजी जाधव, खंडो बळ्ळाल, मानाजी मोरे, रूपाजी भोसले, बहिरजी घोरपडे, विठोजी चव्हाण यांसारखे रणधुरंदर सरदार मंडळी होती. या मंडळींशी चर्चा करून येसुबाईंनी दोन महत्त्वाचे निर्णय घेतले. हे निर्णय घेताना महाराणी येसुबाईंनी दूरदर्शी विचार करून ऐतिहासिक निर्णय घेतले होते. येसुबाईंनी पहिला निर्णय असा घेतला होता की स्वराज्याच्या छत्रपतीपदाची धुरा स्वतःचा मुलगा शाहूराजांच्या हाती न देता राजाराम राजांच्या हाती सोपवली. महाराणी येसुबाईंनी असे का केले? त्याला कारणही तसेच होते. शिवाजीराजांच्या काळात संभाजीराजांना विरोध करणारा एक गट तयार झाला होता. ह्या गटाने संभाजीराजांना वेळोवेळी त्रासही दिला होता. परंतु आता खुद्द संभाजीराजेच कैदेत पडल्याने राजाराम महाराजांच्या राज्याभिषेकासाठी आग्रही असणारा हा गट उठाव करण्याची शक्यता होती. परंतु महाराणी येसुबाईंनीच राजाराम राजांना स्वराज्याचे नवे छत्रपती घोषित केल्याने छत्रपती संभाजीराजांच्या विरोधी गटाचा उठाव करण्याचा प्रश्नच उरला नाही. महाराणी येसुबाईंनी दुसरा निर्णय असा घेतला की स्वतःकडे काही मंडळींसह रायगड किल्ला लढवण्याची जबाबदारी घेऊन निवडक मंडळींसह राजाराम राजांना गडाबाहेर पडू देण्याचा. सर्व राजकुटुंब एकत्र रायगडावर थांबणे धोक्याचे होते. शिवाय रायगडाला पडलेला इतिकादखानाचा वेढा अधिक कडक होण्याआधी राजाराम राजांनी बाहेर पडणे गरजेचे होते. स्वराज्य राखायचे असेल तर स्वराज्याचे नवे छत्रपती सुरक्षित राहणे गरजेचे होते असे वाटून येसुबाईंनी सर्वांसमोर असा विचार मांडला की राजाराम राजांनी गडाबाहेर पडून सतत फिरते राहून शत्रूंशी संघर्ष करावा. एवढे करून यश येत नसेल तर कर्नाटकातील जिंजी किल्ला गाठून तिथे नवी राजधानी स्थापन करून स्वराज्याचा कारभार तेथून चालवावा. येसुबाईंचा हा विचार सर्वांना पटला. राजाराम राजांना ठरल्याप्रमाणे गडाबाहेर पाठवण्यात आले. महाराणी येसुबाईंच्या या दूरदर्शी निर्णयाचा असा परिणाम झाला की गडावरील सर्व राजकुटुंब एकाच वेळी पकडून मोहीम संपवायचा औरंगजेबाचा डाव उधळला गेला. राजाराम राजे गडाबाहेर पडल्याने त्यांच्या मागावर काही मोगली सैन्य औरंगजेबाला पाठवावे लागले. त्यामुळे स्वराज्यावरचा मोगली सैन्याचा ताण काही प्रमाणात कमी झाला. जिंजीला पोहोचल्यावर राजाराम राजांनी परिस्थिती स्थिरतावर करून काही काळातच 100,000 सैन्य गोळा केले. येसुबाईंच्या ह्या निर्णयामुळे 6 महिन्यात संपणारी ही मोहीम पुढे 20 वर्षांपर्यंत लांबली. औरंगजेबाला हयातभर पुरली आणि मोगलांची सत्ता संपण्याची चिन्हे दिसू लागली. रायगडावरील येसुबाईंचे हे वर्तन आणि त्या बिकट प्रसंगी घेतलेले निर्णय हे शिवाजी महाराजांच्या सुनेला साजेसे होते. हा व्हिडिओ डॉक्टर जयसिंगराव पवार यांचा छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ आणि मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध, डॉक्टर सदाशिव शिवदे यांचा महाराजनी येसुबाई हा ग्रंथ, धनंजय आचार्य यांचा संगमेश्वर ते खुलदाबाद या ग्रंथांच्या आधाराने बनवला आहे.